या मैडम? मैडम हा बेडरूम खास अपूर्व साहेबांच्या सांगण्यावरून सजवण्यात आले. खरं म्हणजे हा सूट त्यांच्यासाठी आणि त्यांच्या आईवडिलांसाठी बुक असतो, पण आज तो तुमच्यासाठी अलॉट करण्यात आला. तर आराम करू का आम्ही? हो तुम्ही आराम करा, मी तुमच्यासाठी चहा कॉफी पाठवतो. हॅलो. हाय युवराज, पोचला तुम्ही? बर, लक्ष्मीला फोन दे ना, जरा तिच्याशी बोलायचं होतं. लक्ष्मी तुझ्यासाठी फोन आहे. हॅलो लक्ष्मी. अगं अपूर्व बोलतोय. हाय अपूर्व, बोल. पोचलात ना तुम्ही नीट? हो हो, आत्ता झालोय. गुड. मग कसं वाटलं तुला माझं रिसॉर्ट आणि स्पेशल महाराणी सूट? खूपच आवडला, खूप छान आहे. सो एन्जॉय युअर सेल्फ आणि आपण बोलू नंतर. ओके या, बाय अपूर्व. डीडी साहेब, आपल्याला जुन्या फॅक्टरीच्या नावाने लायसन्स तर मिळालं, पण एक प्रॉब्लेम आहे. काय आहे की जुन्या फॅक्टरीच्या नावानं आपण पुन्हा मार्केटमध्ये येणं धोक्याचं आहे, आणि शिवाय जुन्या नावानं एखादं प्रॉडक्ट विकलंही जाणार नाही. एवढंच ना, त्याच्यावर टेन्शन घेत आहे. उलट डोंट वरी, ते आपण नाव बदलून टाकू. मला किती वेळ लागतो, उलट ते माझ्या भाच्याच्या फायद्याच होत आहे. तू काय म्हणा जोयकर साहेब, मी इतक्या लवकर काम करायला असं वाटलं नव्हतं. अपेक्षेपेक्षा लवकर काम केलं तुम्ही. मला त्याचा मोबदला मिळाला पाहिजे. हा, किती पाहिजे मोबदला? ते तुम्ही द्याल. एवढं त्याच्यावर भागवून घ्या, त्यांचं तर बघून. थँक्यू सर. हा तू त्यापेक्षा स्मार्ट आहे. तू कर. हा दादा बोला. हा हे बघ, बर मला सांग हा कुठे आपला ओंकार? त्याच्या रूम मध्ये असेल का? नाही मग तुम्ही काम करा, तू आणि ओंकार ताबडतोब मला हॉटेलच्या रूम मध्ये येऊन भेटा. काय झालं दादा, काही प्रॉब्लेम? म्हणजे तुमची तब्येत बरी आहे ना? काय तू पण ना टेन्शन कुमारी आहे, काय झालं नाही. तू लवकर या तुम्ही दोघं इकडं. हो काय झालं म्हणजे होत आहे मला. मॅडम चहा. या ना. युवराज, युवराज, युवराज,
कम इन मामा क्या इतना डर अरे तू ये 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 बस ये कमो ये बस काय तमो ही तुझ्या रक्षाबंधनाची खरी भेट तुला आठवतं जेव्हा तू राखी बांधलीस तेव्हा मी तुला म्हटलं होतं जस्ट टोकन ये शुंभा नुसता बघत का बरं ते फाईल उघडून बघ ना काय ते अरे मामा मामा तू जे बोललास ते करून दाखवलंस मग अरे दादानी काय करून दाखवलंय जरा मला कळेल का अरे कामना अगं हे फॅक्टरीचे पेपर्स आहेत आणि लायसन्स याच्या नावाने झालेलं आहेस कुठं तू बघ बघ काय बोलताय काय दादा मग पण दादा अजून सगळं काही मार्गी लागलेलं नाहीये म्हणजे नाही म्हणजे आमच्या ह्यांना कोण समजावणार ओंकार त्याच्या नावाची नवीन फॅक्टरी चालू करतोय हे ह्यांना कधीही मान्य होणार नाही ते नक्कीच विरोध करतील एक मिनिट त्यांना पटो वा ना पटो मी काही करू शकत नाही मी त्यांचा सल्ला घेत बसणार नाही आता मला जे योग्य वाटेल ना तेच करणार आणि त्यासाठी माझ्या वडिलांच्या विरोधात जावं लागलं ना तरी मी जाईन क्या बात आहे याला म्हणतात स्पिरिट हे असं स्पिरिट ना हल्लीच्या या तुमच्या तरुण पिढीत फार कमी पाहायला मिळत बस आता तू बघ तुझा मामा काय करतो ते आता माझी पुढची खेळी म्हणजे त्या युवराजचं प्रोजेक्ट पूर्ण न होऊ देणं मी बघतोच ते प्रोजेक्ट कसं काय पूर्ण होत होते दादा तुम्ही इतके दिवस कुठे होतात म्हणजे ज्या पद्धतीने तुम्ही आमचे प्रॉब्लेम सोडवत आहेत ना त्याच्यावर वाटतंय की तुम्ही आधीच यायला हवं होतं काय कमो तू एक काम कर रस्त्यावर जाऊन उभी राहा येणार जाणार ट्रक बघ ट्रकच्या मागे लिहिलेलं असत किसी को भी समय से पहले और तकदीर से ज्यादा कुछ नहीं मिल कळलं तुझा काय मूर्खपणा आहे कशाला वाढली नाटक या वाढत आहे आपण आता कुंकू काय लावतीये मंगळसूत्र काय घातलंय कशासाठी पाहिजे सगळं इथे कोण येणार आहे का बघायला नाटक नुसती डोक्याला ताप झाला हॅनीमून म्हणे युवराज तुझ्यासाठी आपलं लग्न नाटक असेल माझ्यासाठी नाहीये आणि काय रे लग्न म्हणजे तुला भावला भावलीचा खेळ वाटतो का अरे दोन मन दोन आयुष्य एकत्र येतात या पवित्र बंधनामुळे माझ्यासाठी आपलं लग्न खेळ नाहीये सत्य आहे सत्य त्यातलं सत्य डोकं फिरलंय का तुझं देवाब्राह्मणाच्या साक्षीने तू माझ्या गळ्यातलं मंगळसूत्र घातलंस ना हे फक्त काळे म्हणून नाहीये युवराज अरे त्यात एक ताकद असते एक असीम अशी शक्ती असते बाईसाठी सौभाग्याचं लक्षण असतं ते एक विश्वास असतो आम्हाला तुझ्या नावाचं कुंकू भरलंय मी युवराज आणि हे सौभाग्याचं लक्षण तुला खेर वाटतंय मी पण का तुझ्याशी या विषयावर बोलते मला कळत नाही आजपर्यंत रीतिरिवाज संस्कार या गोष्टी कधी शिकलायस ते मानल्यास करे तू नाही ना तुला काय कळणार रे महिन्यांची किंमत पण किंमत कळत नसेल ना आणि त्यांचा आदर करता येत नसेल तर निदान हा असा अपमान करत जाऊ नकोस ए उगच लेक्चर देऊ नको तू ऐकून घेतोय म्हणून डोक्यावर चढतीये माझ्या आले मोठी सती सावित्री युवराज युवराज या पुढे तुझा हा असा आगावपणा मी खपवून घेणार नाही हा
तू चुकतोस ओंकार, हे संस्कार नाहीत आपल्या घराण्याचे. बस झालं. लेक लाडकी या घरची. बोला मेवाडे साहेब, काय बरेच दिवसांनी आठवण काढली आमची. अभिनंदन कशाबद्दल? आम्ही बंद केलेली फॅक्टरी ओंकारने पुन्हा सुरू केली स्वतःच्या नावावर लायसन्स करून. आम्ही तुम्हाला नंतर फोन करतो. ओंकार ठाकूर देसाईंचं नाक कापायचं ठरवलं असतो. म्हणजे असंच कोणाचा हा आणू नकोस ओंकार. आम्ही बंद केलेली फॅक्टरी पुन्हा सुरू केलीस. स्वतःच्या नावावर लायसन्स रिन्यू करून तुझी एवढी हिंमत कशी झाली? हे सगळं तू आम्हाला न विचारता केलं? हो, कारण तो माझा अधिकार आहे. ओंकार थांब. खबरदार, अधिकाराच्या गोष्टी आमच्या समोर बोलतील तर या घरात आजपर्यंत कधीही कुणी तुझा वादा केलेला नाही. आम्ही कधीही कुणाला काही कमी पडू दिलेलं नाही. अरे किती विश्वास ठेवला आम्ही तुझ्यावर. अरे आमचाच विश्वासघात केला असतो. तू चुकतोस ओंकार, हे संस्कार नाहीत आपल्या घराण्याचे. बस झालं. खूप बोललात तुम्ही. आणि कसले संस्कार मला सांगताय? सहन केले मी, दर दिवशी सहन करतोय. स्वतःच्या अधिकारासाठी, स्वतःच्या सन्मानासाठी दर दिवशी झगडतो या घरात मी. आणि तुमचा विश्वास मिळून मला काय मिळणार आहे? आणि आजपर्यंत काय मिळालं? काही नाही. आजपर्यंत मी फक्त गमवत आलोय. पण आता मला कळलंय खरं कोण आहे आणि खोटं कोण आहे ते. ओंकार, आणि तुम्हाला शेवटचं सांगतो, माझ्यावर पुन्हा असं ओरडायचं नाही. कारण कितीही आरडाओरडा केला तरी मी ही फॅक्टरी चालू करणार आहे. आणि ती फक्त माझी असणार आहे. माझी. बघू मला कोण अडवतं ते. मला माझे मार्ग मिळालेत आणि मी त्याच मार्गाने जाणार आहे. आणि हो, हे तुमचं संस्काराचं टुमणं आहे ना, ते तुमच्या लाडक्या लेकाला ऐकवा, युवराजला. ओंकार,
हे सगळं काय असेल लेक लाडकी या घरची बस मी असा विचार केला खालती रेस्टॉरंट मध्ये जाऊन जेवण्यापेक्षा आपण इथेच कॅन्डल लाईट डिनर करूया म्हणून हे सगळं. तू कितीही प्रयत्न केलास ना लक्ष्मी तरीही तुझ्या जाळ्यात मी अडकणार नाहीये. कशाला उगाच हा सगळा शो केलाय? मी फक्त माझा पत्नी धर्म पाळते आणि मी माझी कर्तव्य करत राहणार. बाकी देवावर सोडून दिले. आता प्लीज जेवूया आपण. कोण आलं असेल?